नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर वर्षा ताई संजय खिल्लारे फिजिओथेरपी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याविषयी परभणी न्यूजशी दिलेली खास मुलाखत. मी डॉक्टर वर्षा संजय खिल्लारे, मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि दिनांक 8 मार्च हा दिन आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त परभणी जिल्ह्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी फिजिओथेरपिस्ट असल्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे सांगण्यासाठी की सर्व महिलांनी स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आणि धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करीत आहोत, त्यामुळे आपण कशा पद्धतीने काळजी घ्यावी तर संतुलित आहार घेतला पाहिजे, नियमित व्यायाम केले पाहिजे, घरी कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना मला सांगावेसे वाटेल की आपण स्वतःची काळजी घ्या. दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळ्यांकडे लक्ष देण्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे आजारांचं प्रमाण ही देखील स्त्रियांमध्ये वाढलेलं आहे. त्यामध्ये जास्त प्रमाणात हाडांचे विकार दिसून येतात, कारण मी दैनंदिन जीवनामध्ये मानदुखी, पाठदुखी, टासदुखी, तसेच मानेच्या मणक्याचे आणि कमरेच्या मणक्याचे जास्त विकार असलेले रुग्ण माझ्याकडे येतात. जास्त प्रमाणात महिला रुग्ण हे आपण नियमित संतुलित आहार घ्या. संतुलित आहारामध्ये दूध, अंडी, हिरव्या पालेभाज्या या जास्त प्रमाणामध्ये खा. नियमित अर्धा तास हा स्वतःसाठी ठेवून व्यायाम करा, जेणेकरून आपला फिटनेस राहील आणि फिजिकल फिटनेस असल्यामुळे तुमचा दिवसभर उत्साह राहील, आजार वाढणार नाही. त्यानंतर तरुणपणाची अवस्था गेल्यानंतर 45 ते 50 या वयामध्ये एक मेनोपॉझ ही अवस्था येते, ज्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी होतं, हाडाची ठिसूळता वाढते आणि त्याप्रमाणे जास्त विकार वाढत जातात. त्यामुळं योग्य मार्गदर्शन फिजिओथेरपिस्ट तज्ज्ञाच्या हाताखाली घेऊन कशा पद्धतीने व्यायाम केले पाहिजे, काय आहार घेतला पाहिजे, कुठले व्यायाम वर्ज्य करावेत, कुठले नियमित करावेत हे सुद्धा शिकून घ्यावे. तर सर्व महिलांना आणि भगिनींना परत एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.